महाराष्ट्राला स्वच्छ अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी महाऊर्जाची अखंड घोडदौड सुरू आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालय आणि महाऊर्जा अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या आणि ऊर्जा संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये दमदार पावलं टाकत आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालय आणि ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीने मे 2007 एनर्जी कॉन्झर्वेशन बिल्डिंग कोड व्यावसायिक इमारतींसाठी जाहीर केले आणि त्यात 2017 बदल करण्यात आले. तसंच 2018 इको निवास संहिता रहिवासी इमारतींसाठी प्रकाशित केली. ऊर्जेची वाढती मागणी आणि ऊर्जेच्या पुरवठ्यातील दरी कमी करणे हाच हे दोन्ही कोड जाहीर करण्यामागील BEE मूळ उद्देश आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या व्यावसायिक आणि रहिवासी इमारतींमध्ये सूर्यप्रकाश, हवेच्या दाबाचा आणि दिशेचा योग्य आणि शास्त्रशुद्ध उपयोग करून ऊर्जेची गरज कमी करतानाच नव्याने ऊर्जा निर्मिती करायची असं हे धोरण आहे. केंद्र सरकारच्या पुढाकारामुळे देशातील बहुतेक राज्यांमध्ये इमारतीच्या बांधकामांच्या नियमात बदल करण्यात आला असून या नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारती पारंपरिक इमारतींच्या तुलनेत पर्यावरणपूरक, हरित, स्वच्छ सौर ऊर्जा निर्मिती क्षम असणार आहेत. शिवाय या इमारतींची ऊर्जेची 30-40% गरजही कमी असणार आहे. एनर्जी कॉन्झर्वेशन बिल्डिंग कोड देशातील हवामान, वाऱ्याची वाहण्याची दिशा, सूर्यप्रकाश, ऋतूंमधील संभाव्य बदलांचा अभ्यास करून तयार करण्यात आले आहेत. तसंच महाराष्ट्राने हवामानाचा अभ्यास करून जिल्हानिहाय वर्गीकरण केलंय. इमारतीत राहणाऱ्यांना आरामदायी आणि आरोग्यवर्धक वातावरण मिळावं आणि लोकांची उत्पादन क्षमता वाढीस लागावी अशीच याची रचना करण्यात आली आहे. ECBC नुसार इमारतींचं बांधकाम केल्यास इमारत क्षेत्रात ऊर्जा निर्मितीला आणि बचतीला चालना मिळणार आहे. ECBC नुसार बांधण्यात येणाऱ्या इमारती पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासात मोलाची कामगिरी करणार आहे. इमारतीच्या भिंती, छत आणि अभिमुखता यांचा हवामानानुसार बदल करून सूर्यप्रकाशाचा शास्त्रशुद्ध वापर केल्यामुळे वातानुकूलित यंत्रणा, गरम पाणी आदी विद्युत उपकरणांसाठी लागणाऱ्या ऊर्जेची गरज सुद्धा कमी होणार आहे. इको निवास संहितेमध्ये रहिवासी इमारती, अपार्टमेंट्स आणि टाउनशिप्सच्या रचनेतील बिल्डिंग एनव्हलपमुळे इमारतीमधील रहिवाशांना सर्व ऋतूंमध्ये आरामदायी वातावरण मिळेल. तसंच ऊर्जा बचतीसही हातभार लागेल. इको निवास संहितेमुळे इमारतीच्या कार्यकाळात इमारत कार्यक्षम राहील. ECBC 2030 महाराष्ट्रात 550 MW ऊर्जा बचत शक्य होणार आहे. कार्बन उत्सर्जन, पृथ्वीचं वाढतं तापमान यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवणं शक्य होणार आहे. परिणामी जगाला असणारा ग्लोबल वॉर्मिंगचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. म्हणूनच एनर्जी कॉन्झर्वेशन बिल्डिंग कोड आणि इको निवास संहिता एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. केंद्र सरकारच्या या महत्वाकांक्षी क्रांतिकारी योजनेला बळ देण्याची भूमिका महाऊर्जाने घेतली आहे. तसंच या योजनेत सर्व नागरिकांचा सहभाग असणार आहे. मग चला तर देशाला आणि महाराष्ट्राला हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीत स्वयंपूर्ण बनवूया. मानवजातीच्या भविष्यातील पिढ्या सुरक्षित आणि समृद्ध बनवूया. जपूया वसा आणि वारसा पर्यावरणपूरक ऊर्जेचा, शाश्वत प्रगतीचा, समृद्धीचा आणि राष्ट्राच्या दीर्घकालीन विकासाचा.